नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे, ज्योग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो आहे ते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग भाग एक, नॅशनल हायवे आज आपण घेणार आहे. हा टॉपिक तुम्हाला माहिती आहे, राज्यसेवा प्रिय असेल, मुख्य असेल किंवा कंबाईन प्रिय असेल, मुख्य असेल किंवा येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती असतील, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपी, सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक अजून एक सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सपोज नवीन आहेत, आपलं चॅनल आहे, त्या आता इथून पुढे तुम्हाला सिरीज जे आहे, बऱ्याचशा दिवसाच्या नंतर गॅप पडलाय, आता तुम्हाला यूट्यूब सिरीज चालू करणार आहे आपण. संभाव्य प्रश्न सिरीज असतील किंवा महत्वाचे टॉपिक असतील, त्यामुळे तुम्ही जे नवीन असतील त्या मुलांनी आपलं ज्योग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूब चॅनल काय करायचे, सबस्क्राईब करून ठेवायचे आणि त्याला लाईक करायचे. ठीक आहे. चला तर आज आपण टॉपिक घेणार आहे ते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग भाग एक. कारण का राष्ट्रीय महामार्ग हा भाग खूप मोठा आहे, भाग एक घ्यायचा आहे. भाग दोन मध्ये तुम्हाला भारतातले अजून काही राहिलेले राष्ट्रीय महामार्ग आणि महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग असा मोठा टॉपिक आहे, म्हणून याचे भाग दोन करणार आहे आपण. राष्ट्रीय महामार्ग भाग एक याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल हायवे हा जो टॉपिक आहे बघूया ह्याच्यात इम्पॉर्टंट काय काय आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहे आणि महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग या टॉपिकमध्ये आपण बघणार आहेत. म्हणजे जवळजवळ वाहतूक आणि दळणवळण, इथपासून वाहतूक म्हणजे काय, दळणवळण कशाला मानायचं, इथपासून आपण या टॉपिकमध्ये बेसिकपासून ते सगळे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग आपण घेणार आहेत. जे नवीन राष्ट्रीय महामार्ग आहेत ज्यांचा मार्ग चेंज झाला आहे, काहीचे नंबर चेंज झालेले आहे. ठीक आहे. तर असे खूप महत्वाची आकडेवारी, नवीन अपडेट आकडेवारी जी आहे ती तुम्हाला या टॉपिकमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या टॉपिक हा जो लेक्चर आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे चला आपण स्टार्ट करूया. तर वाहतूक आणि दळणवळण, ओके. चला तर सिंपल अगोदर बेसिक पॉईंट हे तुम्हाला माहिती पाहिजे की वाहतूक आणि दळणवळण हा टॉपिक जो आहे आपला, हा ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, त्याच्यामधला हा पॉईंट आहे. तर बेसिक साधं पॉईंट मला बघून घ्या, साधे साधे काही पॉईंट आहेत की वाहतूक म्हणजे नेमकं काय, ट्रान्सपोर्ट म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. तर बेसिक पॉईंट अगोदर नीट बघून घ्या, ट्रान्सपोर्ट म्हणजे नेमकं काय बघा, उपयुक्त वस्तूंची आणि लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक आहे. थोडक्यात काय म्हणायचं आहे, उपयुक्त वस्तू आहे कोणत्याही वस्तू ज्या वस्तूचा आपल्याला उपयोगच नाहीये, उपयुक्त नाहीयेत, अशा वस्तू आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत का, नाहीये. किंवा उपयुक्त व्यक्ती पण म्हणतोय मी, ठीक आहे ना. उपयुक्त वस्तूंची आणि लोकांची, उपयुक्त लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे याला आपण काय म्हणतोय, ट्रान्सपोर्ट म्हणतो, म्हणजेच वाहतूक म्हणतो. आणि वाहतूक आणि ही दळणवळण ही व्यवस्थेला प्रत्येक देशाची डॅडॅश म्हटलं जातं, प्रत्येक देशाची डॅडॅश म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात आर्थिक वाहिनी, ओके. कारण का ज्या देशामध्ये रस्ते महामार्गाचा विकास झालेला असतो तिथलचा आर्थिक विकास साहजिकच 100% जास्त झालेला असतो. आणि ही जी काही भू वाहतूक आहे, ज्या देशाची वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था विकसित झालेली असते त्या देशांची आर्थिक विकास सुद्धा झालेला असतो. जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला तर एक एक पॉईंट आपण त्याच्याशी रिलेटेड बघून घेऊया. प्रत्येक पॉईंट तुम्हाला एमपीएससी एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतं, त्यामुळे नीट व्यवस्थित बघून घ्या. भारतातील एकूण वाहतूक प्रणाली, जर उद्या तर तुम्हाला क्वेश्चन विचारला भारतातील एकूण वाहतूक प्रणाली, इकडे तुम्हाला चार जोड्या लावामध्ये क्वेश्चन देतील की कोणत्या मार्गामार्फत किती टक्के वाहतूक होती, जसं की रस्ते महामार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग एका ऑप्शनला दिले आणि दुसऱ्या मार्गामध्ये यातून किती टक्के वाहतूक होती त्याच्या जोड्या लावामध्ये जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला रस्ते महामार्ग जे आहे यांच्यामध्ये 83% वाहतूक होत असती. एकूण वाहतूक प्रणाली म्हणतोय, इथं माल वाहतूक मी शब्द नाही वापरलेला, एकूण वाहतूक प्रणाली म्हणतोय. एकूण वाहतुकीच्या 83% वाहतूक ही रस्ते मार्गाने होतीये. त्याच्यानंतर 9% जी वाहतूक आहे ती रेल्वे मार्गाने होतीये आणि हवाई मार्गाने जी आहे ते 6% वाहतूक होतीये आणि जलमार्ग जे आहे ती 2%. उद्या जर तुम्हाला याचा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला तर ही टक्केवारी नीट लक्षात राहू द्या, कशाची काय जोडी लावायची आहे. प्लस तुम्हाला चढता क्रम किंवा उतरता क्रमही विचारला जाऊ शकतो किंवा बहुपर्यायी प्रश्नही विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. हे रस्ते महामार्ग तुम्हाला जास्त डोक्यात राहील याच्यासाठी मी तुम्हाला पूर्ण प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला चित्र
व्यवस्थित, त्याच्यानंतर चार्ट, डायग्राम, व्हिडिओ हे सगळं व्यवस्थित नकाशे यांचा वापर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच डोक्यामध्ये बसतंय, बरोबर ना. आताच ह्यांचा अजय देवगणचा गाजलेला पिक्चर सध्याला सेकंड पार्ट आलाय दृश्यम, बरोबर ना. दृश्यमचा अर्थ काय आहे, जे आपण डोळ्यांनी बघतो ते आपल्या स्मरणात राहत असतं. अलग लक्षात, म्हणजे डोक्यामध्ये जो काय आपला मेंदू आहे त्याचा पुढचा भाग जो आहे ते प्रमस्तिष्क स्तंभ याच्यामध्ये हे सगळं स्टोअर होत असतं. म्हणून मी तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून, चार्टच्या माध्यमातून, नकाशांच्या माध्यमातून ज्योग्राफी इझिली तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहील. जर रस्ते महामार्ग आहे याचा अर्थ इथं 80% आहे, ठीक आहे ना. रस्त्यांच्या मार्गाने किती होते, 83%, ओके. किती टक्के, 83% एकूण टक्केवारीच्या. त्याच्यानंतर रेल्वे मार्गाने किती व्हायला लागलेला आहे, रेल्वे मार्गाने होतंय 9%, बरोबर, 9%. आणि त्याच्यानंतर हवाई मार्ग किती सांगितले तुम्हाला, 6%. आणि जलमार्गाने फक्त किती होतंय, 2%. तर हे टक्केवारी नीट लक्षात राहू द्या, येणाऱ्या काळात तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारणार आहे. चला, ट्रान्सपोर्ट वाहतूक याचं क्लासिफिकेशन जर आपण केलं, याला भू वाहतूक म्हणायचे पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्यामध्ये जलवाहतूक आहे आणि तिसऱ्यामध्ये हवाई वाहतूक आहे, ठीक आहे ना. 2013 पासून जर बघितलं आपण, 2013 पासून तुम्हाला जलवाहतूक आणि हवाई वाहतूकवरती तुम्हाला 2022 पर्यंत ज्या एक्झाम झाल्यात त्याच्यावर क्वेश्चन एकही आलेला नाहीये, ओके. सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेत ते म्हणजे भू वाहतूकवरती. आणि भू वाहतूक मित्रांनो दोन प्रकारची सांगायची तुम्हाला. कोणत्या दोन प्रकारची सांगायची आहे, की भू वाहतूक मध्ये तुम्हाला हे जे आहे रस्ते वाहतूक, ओके, रस्त्यांच्या मार्फत वाहतूक होते आणि त्याच्यानंतर रेल्वे मार्गाने होते. हे दोन्ही भूभागावरून वाहत आहेत, जमिनीवरून वाहतूक होती, रस्ते आणि लोहमार्ग, ठीक आहे. त्याच्यामध्ये रस्ते मार्गामध्ये जर गेलात, राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यानंतर 2 नंबर राज्य महामार्ग, त्याच्यानंतर जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते. आणि ह्या चार, ह्या तीन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या था, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा आणि ग्रामीण रस्ते मार्ग. मग कधी कधी तुम्हाला यांची आकडेवारी पण विचारली जाते, की राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकूण भारतामध्ये किती आहे, मग कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. जसं आयोगाने तुम्हाला क्रम विचारला होता किंवा महाराष्ट्राचा क्रमांक विचारला होता की तो आहे, ठीक आहे ना. तर लक्षात राहू द्या, पहिले चार राज्य तुम्हाला माहिती पाहिजे राष्ट्रीय महामार्गांच्या, जिथं राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वाधिक आहे, ठीक आहे ना. जसं की महाराष्ट्र तुम्हाला कधी पण लक्षात राहू द्या, राष्ट्रीय महामार्गासंदर्भात 1 नंबरला येतोय, ठीक आहे ना. नवीन आकडेवारीनुसार जी काही लांबी वाढलेली आहे, हा ती मी तुम्हाला सांगणार आहे. आपले माननीय नितीन गडकरी साहेब जे आहेत ते खूप खतरनाक काम करतायत, एकदम जबरदस्त काम करतायत. आणि तोच यांच्या या सरकारचा विकास जो आहे तो दृश्य डोळ्याने जर कोणता दिसून येत असेल तर तो रस्ते महामार्ग तुम्हाला सगळ्यात जास्त दिसून येतोय. दुसरा पण दिसून येतोय, पण हा जास्तीत जास्त दिसून येतोय, ठीक आहे. आणि नवीन राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या राज्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. नवीन राष्ट्रीय महामार्गांची लांबी कोणते झालेत हे तुम्हाला टेलिग्रामवर पण मी मागे टाकत आहे. ज्या लोकांना टेलिग्राम माहीत नाहीये त्यांनी काय करायचं आहे, पहिले टेलिग्राम जॉईन करायचे, @GEOSACHINSIR हे टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती सगळी अपडेटेड माहिती, नोट्स वगैरे याच्यामध्ये टाकलेले असतात. हे टेलिग्राम लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. चला, तर जसं की आत्ता नवीन राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो त्याचं काम चालू होणार आहे पुण्यामधला वाघोलीपासून ते शिरूरपर्यंत, ओके. हां, हा पण राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. हां, त्याच्यामुळे हे नवीन नवीन होते, औरंगाबाद सोलापूर झाला, हे नवीन नवीन होणार आहे, त्याची माहिती मी टाकत राहतोय. ही तुम्हाला सध्याला झालेली आहे तेवढी तुम्हाला मी सांगते. बघा, राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी जर विचारली एमपीएससीने तर बघा, 140,152 किलोमीटर एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे ही भारतातली म्हणतोय मी. आणि एकूण महामार्गाच्या 2% एकूण लांबीच्या, जी काही सगळे रस्त्यांची लांबी आहे त्याच्या 2% फक्त एमपीएससीनी हे विचारलं होतं. राज्य महामार्गांची जर लांबी तुम्हाला विचारली 156,994 किलोमीटर मध्ये देत आहे. आता तीच तुम्हाला वाढून किती झालीये, 156,000 ऐवजी 176,818 किलोमीटर मध्ये दिलेली आहे. तुम्हाला दोन्ही आकडेवारी मुद्दाम देतोय, कारण का, एक ज्यावेळेस मागच्या वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता तेव्हा तुम्हाला 17 बदललेल्या आकडेवारीनुसार विचारलेला होता आणि मी तुम्हाला ही 2022 ची आकडेवारी देतोय, ओके. त्याच्यानंतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्ते यांची जर आकडेवारी जर बघितली, 56,84,77 लक्षात राहू द्या. आणि भारतातील रस्त्यांची एकूण लांबी जर विचारली 62,15,797 किलोमीटर तुम्हाला सांगायची आहे. आणि भारतातील रस्त्यांची घनता
डेन्सिटी घनता जर विचारली 189 पर 100 चौरस किलोमीटरला, ठीक आहे ना। तर हे तुम्हाला कधी कधी विचारलं जाऊ शकतं, म्हणून मुद्दाम आकडेवारी तुम्हाला मी दिलेली आहे। बरेचसे मी बऱ्याच जणांचे लेक्चर बघितले, तर फक्त काहीतरी उगस टाकायचे लेक्चर म्हणून टाकले। मी तुम्हाला तसं तुमचा टाइमपास करणार नाहीये, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड एकदम डीपमध्ये लेक्चर घेणार आहे, ठीक आहे। राष्ट्रीय महामार्ग जे आहेत, देशाच्या 40% रहदारी जी आहे ती राष्ट्रीय महामार्गावर आहे, लक्षात राहू द्या। देशाची एकूण रहदारी जी आहे ते 40% जर तुम्हाला क्वेश्चन विचारला किती टक्के रहदारी राष्ट्रीय महामार्गावर आहे, तर हे तुम्हाला सांगायचे आहे, लक्षात राहू द्या। या टॉपिक, हा जो टॉपिक घेतोय मी तुम्हाला, याचा फायदा कुणा कुणाला होणार आहे या टॉपिकचा? राज्यसेवा मुख्य परीक्षेचा होणार, राज्यसेवा पूर्व परीक्षेला होणार, कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी प्रीला मेन्सला होणार, आणि आत्ता ज्या काही पोलीस भरती आहे, तलाटी ग्रामसेवक लिपिक असेल, या सगळ्या सरळ सेवा, म्हणजे हा एकमेव असा टॉपिक आहे रस्ते महामार्ग, हा तुम्हाला कोणतीही एक्झाम जर असेल, जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षामध्ये जेवढ्या परीक्षा होत्या त्या प्रत्येक परीक्षाला राष्ट्रीय महामार्गावरती 100% क्वेश्चन विचारलेला जातो। म्हणून हा टॉपिक व्हेरी आयएमपी आहे, एव्हरी एक्झामला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एकदम लक्षपूर्वक व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघायचं आहे, ठीक आहे। चला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आकडेवारी काय लक्षात ठेवायची आहे, की जगातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार पहिले 3 देश, बघा कधी कधी तुम्हाला जगामध्ये जर क्वेश्चन विचारला पहिले 3 देश कोणते आहेत, तर लक्षात राहू द्या अमेरिका जो आहे हे राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात लांबीनुसार प्रथम क्रमांकावरती तुम्हाला सांगायचं आहे, ओके। प्रथम क्रमांकावर कोणाचा नंबर लागतोय? अमेरिका। दुसरा क्रमांक लक्षात राहू द्या, दुसराच क्रमांक भारताचा लागतोय राष्ट्रीय महामार्गासंदर्भात, आणि तिसरा क्रमांक जो आहे तो चीनचा लागतोय, ठीक आहे। मी रेल्वेच्या संदर्भात विचारलेलं नाहीये, रेल्वेच्या संदर्भात याच्यामध्ये क्रमांक चेंज होईल, ओके। आणि तुम्हाला लक्षात राहू द्या की आपण रेल्वेवरती रेल्वे मार्गानुसार जगात पहिला विचारलाय का राष्ट्रीय महामार्गांच्या संदर्भात विचारलाय? रेल्वेमध्ये चीन अगोदर येतो, भारत नंतर जाते, तर अमेरिका प्रथम क्रमांक, भारत द्वितीय क्रमांक आणि चीन तृतीय क्रमांक, याचा राष्ट्रीय महामार्गाचा जगामध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर हा क्रम सांगायचा आहे। भारतातील राष्ट्रीय महामार्गाचे सर्वाधिक लांबीनुसार राज्य, आता आपल्या राज्यावर या की कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी जी आहे ती सर्वात जास्त तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे। तर मी ही अपडेटेड आकडेवारी देतोय तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाची जी लांबी आहे ती 18,317 किलोमीटर दिली आहे, ही लास्ट 22 पर्यंत दिलेली आहे, ठीक आहे। अजून कामं खूप मोठे चालू आहेत। उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतोय 12,245 चौरस किलोमीटर, म्हणजे किलोमीटरनी उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय महामार्गात। तिसरा क्रमांक राजस्थान असेल 10,350 किलोमीटर। हे 3 तुम्हाला भारतातले टॉपचे राज्य सांगितले ज्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गामध्ये हे प्रथम क्रमांकावरते, प्रथम द्वितीय आणि तृतीय, ओके। त्याच्यानंतर पूर्वेकडील राज्यात जर तुम्ही गेलात, ईशान्य किंवा अतिपूर्वेकडे जर गेलात, तर आसाम राज्यामध्ये सर्वात जास्त नॅशनल हायवेची लांबी आहे, अरुणाचल प्रदेशामध्ये त्याच्यानंतर क्रम लागतोय, त्याच्यानंतर मणिपूर यांचा नंबर लागतो पूर्वेकडच्या देशासोबत, आसाम अरुणाचल आणि मणिपूर, ओके। आणि देशात एकूण 599 राष्ट्रीय महामार्ग आहेत, जरी ही आकडेवारी आत्ताची असेल पण आता नवीन आकडेवारी याची चेंज होणार आहे, नवीन खूप मोठे राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती होत आहे, मग सध्याला 599 तुम्हाला सांगून ठेवायची आहे, ठीक आहे। चला राष्ट्रीय महामार्ग स्थापना कधी झाली, राष्ट्रीय महामार्गाची स्थापना कधी झालेली आहे? 1988 मध्ये झालेली आहे, त्यालाच NHDA असं आपण म्हणतो, ठीक आहे। तर याची स्थापना कधी झाली, राष्ट्रीय महामार्गाची स्थापना 1988 मध्ये तुम्हाला सांगायची आहे, ठीक आहे। चला त्याच्यानंतर ही एक महत्वाची माहिती, भारतात राष्ट्रीय महामार्गाचा विकास आणि देखभाल करण्याचे काम कोण करतं, असं जर तुम्हाला बहुपर्यायमध्ये जर प्रश्न विचारलं, NHAI म्हणजेच काय, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI हे करत असतं। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे, हे प्राधिकरण भारतात रस्त्यांची निर्मिती आणि त्यांची देखभाल याच्या ह्या उद्देशाने काय केलेलं होतं, 1943 मध्ये एक योजना आणली, आणि त्या योजनेच्या अंतर्गत 1943 म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर, लक्षात राहू द्या, 1947 भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर म्हणतोय मी, 1943 कोणती योजना आली, नागपूर योजना। बघा हा तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता, ही जी योजना होती हे सुरुवातीला दर 20 वर्षांच्यासाठी योजना राबवली होती, नंतर त्याच्यामध्ये कालावधी वर्ष कमी करण्यात आले। 1943 मध्ये नागपूर योजना तयार केली होती, ही जी योजना होती ही 20 वर्षांसाठी होती, अशा प्रत्येक 20 वर्षांसाठी अनेक योजना पुढच्या काळामध्ये नव्याने आल्या होत्या, बघू आपण त्याच्या संदर्भात पण माहिती।
1943 च्या नागपूर योजनेने भारतातील रस्त्यांचा चार भागात विभागणी केलेली होती. भारतामध्ये जे काही चार भागात विभागणी आहे राष्ट्रीय महामार्गाच्या, ते कोणत्या योजनेच्या अंतर्गत केलेली आहे असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, 1943 च्या नागपूर योजनेने या भारतातले चार महामार्ग म्हणजे जे विभाजन केलेलं आहे. पहिलं विभाजन काय केलं, राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे, त्याचं 1.9 म्हणजेच ॲव्हरेज तुम्हाला 2% त्याची लांबी आहे एकूण टक्केवारीच्या काढली तर. दोन नंबर विभाजन केलं राज्य मार्गामध्ये मध्ये स्टेट हायवेमध्ये, त्यांचं जर म्हणजे टक्केवारी काढली तर 2.9 आहे. त्याच्यानंतर जिल्हा रस्ते म्हणजे डिस्ट्रिक्ट रोड, याला 9% आहे. आणि ग्रामीण रस्ते व्हिलेज रोड, तर ते आहे 70%. तर हे कोणत्या योजनेच्या अंतर्गत भारतातील रस्त्यांना चार भागात विभागण्याचं काम केलं असं जर प्रश्न विचारलं, ते 1943 च्या नागपूर योजनेच्या अंतर्गत आहे. ठीक आहे, हां. 1943 च्या नागपूर तर काय म्हटलं मी की 1943 च्या नागपूर योजनेने भारतातील रस्त्यांचं चार भागात विभागणी केली. इथं तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. प्रत्येक वळ जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, कशावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर 1943 मध्ये भारतातील रस्ते वाहतुकीच्या विकासाकरता ज्या योजना सुरुवातीला टाकलेल्या होत्या, काढलेल्या होत्या योजना, त्या कोणत्या कोणत्या आहेत तर बघून घ्या. पहिली योजना भारतातील आहे नागपूर योजना 1943 ते 1963. पहिले सुरुवातीला 20-20 वर्षासाठी केल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं मागे सांगितल्यासारखं. नागपूर योजना 1943 ते 1963 मध्ये आणली होती. दुसरी बॉम्बे रस्ते योजना 1961 ते 1981. तुम्हाला प्रश्न विचारते महाराष्ट्राच्या टायमिंगला समज निर्मिती कधी झाली, 1960 ला, तर हे 61 ते 81 असं लक्षात राहायला सोपं आहे. बॉम्बे रस्ते योजना 1961 ते 1981. त्याच्यानंतर आली लखनौ रस्ते योजना 1981 ते 2001 मध्ये, ही आलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण 1988 ला, इथून पुढे तुम्हाला 20 वर्षाचा कालावधी त्यांनी कमी केला. राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत विकास महामंडळ 18 जुलै 2014 ला ही योजना आलेली होती. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प 9 डिसेंबर 1998 ला ही योजना एक आलेली होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 ला आलेली होती ही, आणि याचंच नंतर नाव चेंज करण्यात आलं. हे प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना ही आत्ताची आहे, ठीक आहे ना सध्याला. तर ह्या योजना आहेत मुख्य, तुम्हाला जर विचारल्या 6, 7 आणि 8 योजना प्रमुख येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे आता आपण चालू करणार आहोत. हे बेसिक पॉईंट झाले ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर याची स्थापना मी मागाशी सांगितलं, राष्ट्रीय महामार्गाची नॅशनल हायवेची स्थापना कधी झाली आहे, तर 1988 ला झाली आहे. निर्मिती आणि देखभाल कोण करत असतं राष्ट्रीय महामार्गाची, तर केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असतं. राज्य सरकार याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार नाहीये. राष्ट्रीय महामार्ग याचा अर्थ केंद्र सरकार. भारतातील रस्ते मार्गावरून वाहतूक, वाहतूक नीट लक्षात राहू द्या आता बरं का, यांच्याकडे बघा. रस्ते मार्गावरून वाहतूक म्हणतोय मी, वाहतूक ही रस्त्यातील वाहतूक म्हणजे रस्ते मार्गावरून वाहतूक जी आहे ती 80% प्रवासी वाहतूक होती. ही प्रवास जे आहेत हे किती टक्के, 80% रस्ते मार्गावरून वाहतुकीत 80% प्रवासी वाहतूक होतीये. आणि 64% माल वाहतूक, ही जी काही माल वाहतूक ट्रका घेऊन चाललेली आहे, ही राष्ट्रीय महामार्गांच्या मधून 64% माल वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गाने होते. मग माल वाहतूक 64% हे राष्ट्रीय महामार्गाने होते. मग याच्यामध्ये जी काही सपोज राहिली आहे, हा, तर हे तुम्हाला रेल्वे असेल, हवाई मार्ग असेल किंवा रेल्वे हवाई मार्ग असेल किंवा जलमार्ग असतील, ही बाकीची वाहतूक. मग 80% प्रवासी वाहतूक ही रस्ते महामार्गांच्या नॅशनल हायवे रस्ते मार्गावरून होतीये. ओके, मग राहिलेली 20% जी आहे ती रेल्वे मार्ग असेल किंवा जलमार्ग असेल, हवाई मार्ग असेल. आलं लक्षात? हे तुम्हाला आयोगाने इथं एकदा क्वेश्चन विचारलेला होता, तेव्हा आकडेवारी वेगळी होती, आता आकडेवारी वेगळी. रस्ते मार्गावरून वाहतुकीत, प्रवासी वाहतुकीत तुम्हाला 80% रस्ते मार्गाने होते आणि माल वाहतुकीत 64% राष्ट्रीय महामार्गाने होते. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही पण चित्र जे आहेत ते व्यवस्थित टाकले दिलेले आहेत. ठीक आहे, चला एक एक पॉईंट नीट व्यवस्थित बघा, एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला. चलो त्याच्यानंतर बघा, भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गांची लांबी. ओके, हे मुद्दाम तुम्हाला कॉलम दिलाय, हे टॉपचे जे राज्य आहेत सर्वात कमी सर्वात जास्त,
तर भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला कोणामध्ये सर्वात जास्त लांबी आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे ना. मगाशी सांगितलं होतं महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. बघा पूर्वीची लांबी होती 16,238 किलोमीटर, ओके. आता किती होती? 18,317 किलोमीटर, जी मी तुम्हाला मागे मागच्या स्टार्टिंगला सांगितली होती 18,317. कधी कधी टक्केवारी विचारते तर 13.47 ती करंट टक्केवारी दिली तुम्हाला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशचा येतोय राष्ट्रीय महामार्गाचा. जुनी आकडेवारी 9,016 होती, आता 12,245 झालीये. ती टक्केवारी तुम्हाला जर विचारली 7.48 आहे. तिसरा क्रमांक राजस्थानचा लागतोय 8,971 किलोमीटर, जी जुनी लांबी होती, ओके. या सगळ्या ज्या आहेत ह्या कसल्या आहेत? जुनी लांबी आहे. आणि या सगळ्या कसल्या आहेत? नवीन लांबी आहेत तुम्हाला इथं दिलेल्या. वाढलेली राष्ट्रीय महामार्गांची लांबी जी आहे ती तुम्हाला इथं दिलेली आहे. राजस्थानची 10,350 झाली, जी की 7.44 आहे. मध्य प्रदेश बघा 8,052 होती, आता 9,003 किलोमीटर झाली आहे, 6.68 किलोमीटर मध्य प्रदेशचा नंबर लागतोय. त्याच्यानंतर बघा कर्नाटक राज्य आहे 6,991 किलोमीटर, जे की आता 7,656 किलोमीटर झाली, म्हणजे 5.80 त्याचा भाग झाला. बघा नीट लक्षात घ्या की टॉपचे पाच राज्य जर तुम्ही बघितले सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गाची लांबी, पहिला क्रमांक महाराष्ट्राचा लागतोय. येस, महाराष्ट्राच्या नंतर उत्तर प्रदेश लागतोय, त्याच्यानंतर राजस्थान, ओके, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओके. म्हणजे तुम्हाला हे नावं नीट लक्षात राहू दे, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर कर्नाटक, हे टॉपचे पाच राज्य झाले ज्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर दिल्ली जर बघितलं आपण, 78.9 किलोमीटर होती राष्ट्रीय महामार्गाची लांबी, जी आता वाढली 157 किलोमीटर झाली आहे. जी पण नंतर परत पंजाब अमृतसर ते इकडे कोलकात्याला ग्रीनफील्ड गेलाय, त्याची पण लांबी नंतर अजून ऍड होऊन ह्याची नंतरच्या काळामध्ये 23 वाढल, आता 157 किलोमीटर, 0.007 टक्केवारी. पुदुचेरी जर विचारलं तुम्हाला तर 64 किलोमीटर होती, जी आता पण 64 आहे, 0.05. दादर नगर हवेली दीव दमन याच्यामध्ये 59 होती, जी तेवढीच आहे, त्याच्यामध्ये काही टक्केवारी नाही घ्यायची, इथं सेम आहे. चंदीगडमध्ये 15.3 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची लांबी आहे, ठीक आहे, 0.01% त्यांचा भाग आहे. तर हे नीट लक्षात राहू द्या, याच्यावरती तुम्हाला दोन वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारून झाले तर येणाऱ्या काळात जर तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न विचारला राष्ट्रीय सरळ शेवेला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारेल, कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वाधिक आहे. आता सरळ शेवेचं पण मार्केट आलंय, खूप मोठ्या जागा आहेत हा, त्यामुळे हा टॉपिक नीट व्यवस्थित करून जा. एमपीएससीवाले, राज्यसेवा, सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. चला तर मग आपण राष्ट्रीय महामार्गाला सुरुवात करूया. महत्वाचे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत भारतात, रस्ते वाहतूक ही तुम्हाला कोणाच्या काळात, अगोदर एक बेसिक पॉईंट बघून जा की राष्ट्रीय महामार्गांची आपण म्हणतो 1988 स्थापना झाली, पण त्याच्या अगोदर भारतामध्ये तुम्हाला रस्ते मार्ग जे आहेत, रस्ते वाहतूक जी आहे ती मध्ययुगीन कालखंडामध्ये जर तुम्ही गेलात तर शेरशाह सुरी जे आहे यांनी ग्रँड ट्रॅक रोडची निर्मिती केलेली होती, लक्षात राहू द्या, त्या काळात त्यांनी बांधलेला होता, यांच्या काळात सुरू झाली होती. त्यांनी पहिला ग्रँड ट्रॅक रोड जो होता तो कुठून कुठपर्यंत बांधलेला होता? बांगलादेश ते इकडे खाली बांगलादेश, बघा बांगलादेश आणि सध्याचा आपण कोलकाता घ्यायचं, बांगलादेश, कोलकाता, कोलकात्यातून तसंच दिल्ली, दिल्लीवरून तसंच पंजाब, अमृतसर, जम्मू अँड काश्मीर, जम्मू अँड काश्मीर मधून तसंच अफगाणिस्तान मधलं चेटगाव, चेटगाव कुठं आहे तर काबूल मध्ये, हा त्यांचा मार्ग होता शेरशाह सुरीचा. बांगलादेश ते चेटगाव अफगाणिस्तान मधील काबूल पर्यंत हा ग्रँड ट्रॅक, ग्रँड ट्रॅक पहिला होता शेरशाह सुरीच्या काळात झालेला होता, मध्ययुगीन कालखंडात बांधलेला होता. ग्रँड ट्रॅक हा 2019 पर्यंत भारतात, म्हणजे शेरशाह सुरीच्या काळात जो बांधलेला होता तो तुम्हाला 2019 पर्यंत भारतामध्ये NH1 तेव्हा कोणता होता? दिल्ली ते अमृतसर होता, दिल्ली ते अमृतसर, म्हणजे NH1 व NH2. NH2 कुठला होता? इकडं दिल्ली ते कोलकाता, हा NH2 होता, जो आता नंबर दोघांचे पण चेंज झालेले आहेत. NH2 या क्रमांकाने स्थित होता. उद्या जर तुम्हाला प्रश्न विचारला शेरशाह सुरींच्या काळामध्ये जे ग्रँड ट्रॅक रोड पहिला बांधण्यात आला होता तो कोणत्या नॅशनल हायवेचा भाग होता, तर NH1 आणि NH2 भाग होता. सध्या तो आता बदलला, आता NH3 चा पण नंबर चेंज झाला, NH44, म्हणजे NH7 जो आहे त्याचाच क्रमांक आता किती आला, NH44,
आणि NH19 म्हणजे हा पूर्वीचा कोणता होता, NH2 होता. हा NH7, NH2 आणि NH3 जे आत्ताचा आहे, आत्ता NH19, NH44 आणि NH3 म्हणजे हे नवीन राष्ट्रीय महामार्ग जे आहेत यांचा भाग तो आता झालेला आहे. ब्रिटिश कालखंडात मोठी शहरे रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडण्यात आलेली होती, त्या काळात त्यांनी ते बांधलेला होता. हे ग्रँड ट्रॅक पहिला जर याच्या संदर्भात जर क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला सांगायचं आहे. चला एक एक राष्ट्रीय महामार्ग आपण बघणार आहे, का महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग बघणार आहे. बघा NH2, आता मी काय सांगितलं की जे मी तुम्हाला सांगतोय, बघा NH2 पहिला कोणता होता, दिल्ली ते कोलकाता होता, बरोबर ना, हा NH2 होता, बरोबर ना. आता हे NH2 ला नंबर किती मिळालेला आहे, तर NH19 मिळाला आहे. मग हा NH2 सध्या भारतात कुठे, याचा मार्ग कुठे आहे, म्हणून तुम्हाला हे काही महामार्ग जे आहेत ते नंबर चेंज झालेले आणि सध्याचा मार्ग चेंज झालेले हे बघूया. NH2 आता सध्याला जर विचारलं, दिब्रुगड ते तुंगपंग असा झालेला आहे. तुंगपंग म्हणजे काय, मिझोराम. म्हणजे बघा इकडं दिब्रुगड आसाम मधलं, इकडं जर गेला दिब्रुगड तसंच खाली आलाय तुम्हाला मिझोराम पर्यंत तुंगपंग. दिब्रुगड आसाम ते तुंगपंग मिझोराम सध्याला NH2 इकडं आहे, ठीक आहे ना. आपल्याकडचा NH2 जो मार्ग होता तोच आहे, पण त्याचा नंबर चेंज झालेला आहे, NH19 झालाय, ठीक आहे ना. म्हणजे इकडचा आता नंबर तिकडे गेलेला आहे. कधी याच्यावर क्वेश्चन विचारलं तर मुद्दाम तो टाकलाय NH2 बद्दल, म्हणजे करून त्याला नवीन क्रमांक जो होता तो सध्याला NH19 दिलाय. NH19 म्हणजे कुठून आहे, तर दिल्ली ते इकडं काय आहे, कोलकाता आहे. हा आत्ताचा जो मार्ग आहे हा किती आहे, NH19 आहे. याचा पूर्वीचा नंबर किती होता, तर NH2 होता. जो आत्ता कुठे आहे NH2, तर इथं आहे. मग हा NH19 जो आहे तो आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे NH2 हा नवीन मार्ग आता दिब्रुगड ते जे आता तुम्हाला सांगितला, दोनची लांबी जी आहे, NH2ची लांबी जी आहे ते 1214 किलोमीटर होती, जी आता 1325.5 म्हणजे 6 किलोमीटर झाली आहे. 1325.6 किलोमीटर ज्याची लांबी झालेली आहे. हा मार्ग आसामवरून नागालँडला गेलाय, नागालँडहून मणिपूर मिझोराम असा 4 राज्यातून जाताना तुम्हाला दाखवायचा आहे. लक्षात राहू द्या, इथं आसामच्या नंतर इथं कोणता आहे, नागालँड, त्याच्यानंतर इकडं मणिपूर आहे, आणि त्याच्यानंतर हा कोणता आहे, मिझोराम. म्हणजे हा किती राज्यातून जातोय, 4 राज्यातून जातोय. लक्षात राहू द्या, 1 2 3 4 राज्यातून जातोय. याच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न विचारला तर NH2 सध्या दिब्रुगड ते तुंगपंग आहे, एकूण किती राज्यातून जातोय, तर 4 राज्यातून जातोय. त्याची एकूण लांबी किती आहे, तर 1325.6 किलोमीटर आहे. पूर्वी याचा नंबर कोणता होता, म्हणजे NH2च्या ऐवजी, म्हणजे हा आता नवीन नंबर NH2ला कोणता मिळालेला आहे, तर NH19 दिला आहे. एवढे 5 पॉईंट यांच्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ही मुद्दा मी घेतोय तुम्हाला, ठीक आहे. चला त्याच्यानंतर NH3 बघा. आता पूर्वीचा जो NH3 होता तो कुठून होता, बघा इकडे लक्ष द्या. इथं काय होता, दिल्ली, ओके, इथं दिल्ली किंवा इथं आपलं वाराणसी ते इकडं तुमचं मुंबई, दिल्ली मुंबई होतं, वाराणसी होतं, कुठून पण घ्या मुंबई. हा पूर्वीचा जो होता ना, हा NH3 होता, ओके, पूर्वीचा वाराणसी ते मुंबई असा NH3 होता. तो आता मार्ग तोच राहिला आहे, पण नॅशनल हायवेचा नंबर चेंज झालाय. मग NH3 आता कुठे गेलाय, ओके, आता कुठे गेलाय, NH3 आता अटारी पंजाब ते लेह लडाख. हा खूप महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ओके. बघा लक्षात राहू द्या, अटारी कुठं आहे, पंजाब, म्हणजे पाकिस्तानच्या सीमापासून, पाकिस्तान आणि भारताची इथं पंजाब मधली सीमा आहे, अटारीपासून तो सुरू झाला. अटारीपासून तसाच अमृतसरला गेलाय, अमृतसरहून तो तिकडं तुम्हाला हिमाचल प्रदेशामध्ये गेलेला आहे, म्हणजे मनाली वगैरे ते शहर त्याच्यामध्ये येईल, अमृतसर, मनाली, आणि मनालीतून तसाच असा लेहला गेलेला आहे, म्हणजेच लडाखला गेलाय, ठीक आहे. हा केंद्रशासित पंजाबमधून सुरू झाला, पंजाब, त्याच्यानंतर बघा पंजाब एक राज्य झालं, दुसरं हिमाचल प्रदेश झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर तो इकडे, म्हणजे इकडे जम्मू काश्मीर पण थोडं येत आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर इकडे लडाख, म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्य असं या महामार्गांचा विस्तार आहे. जुना क्रमांक 3 होता, पण त्याचा मार्ग आग्रा ते मुंबई, जसं की वाराणसी आग्रा जर घेतला, आग्रा ते मुंबई असा होता. मी तुम्हाला इकडं काय सांगितलं की वाराणसी दिल्ली सांगितलं, तर त्याचा पूर्व काय होता, आग्र्यापासून तो दिल्लीला होता, सॉरी गलतीने झालं, आग्रा ते दिल्ली होता. हा आता तो बदललाय, आता मात्र NH3 हा नंबर कुठे गेलाय, चेंज झालून हा मार्ग बदललेला आहे, नवीन क्रमांक NH3 आहे.
तो आता अटारी पासून सुरू झालेला आहे. भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेली अटारी अमृतसर जवळून सुरू होतो. हिमाचल प्रदेशातील मनाली मार्गे लडाख मधील लेह पर्यंत तो गेलेला आहे, तिथे जाऊन संपतोय. बघा याच्या या राष्ट्रीय महामार्गावरचे प्रमुख शहर तुम्हाला एमपीएससी विचारत आहे, कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर कोणते प्रमुख शहर आहेत. तर बघा अटारी पासून सुरू झाला अटारी पंजाब, त्याच्यानंतर अमृतसर मध्ये गेलाय, अमृतसर मधून जालंधर मध्ये जातोय, जालंधर मधून होशियारपूर मधून जातोय, त्याच्यानंतर टोनी देवी, त्याच्यानंतर मंडी किंवा मुंडी असं म्हटलं जातं हिमाचल प्रदेशामधले हे शहर आहेत. त्याच्यानंतर कुलूच्या नंतर मनाली, आणि मनालीहून हिमाचल प्रदेशातून सरळ तो लडाख मध्ये लेह पर्यंत गेलेला आहे. हे या राष्ट्रीय महामार्गावरचे प्रमुख शहर सांगायचे. तर पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर आणि त्याच्यानंतर लडाख, दोन केंद्रशासित प्रदेश, दोन राज्य, असं हे मार्गाची तुम्हाला सांगायची माहिती असा गेलेला आहे. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर NH7, तुम्हाला माहिती NH7 जो होता पूर्वीचा तो कसला होता, तो कुठून कुठपर्यंत होता. इथं तुम्हाला दिल्ली, वाराणसी आणि असा कन्याकुमारी हा NH7 होता. हा काय होता, पूर्वीचा NH7 हा मार्ग होता. नंतर आता याची हे वाढून इथपर्यंत आणलाय, श्रीनगर पर्यंत आणलाय. ओके, श्रीनगर, मग हा श्रीनगर इकडं दिल्ली आणि तसंच खाली कन्याकुमारी पर्यंत गेलेला आहे. याचा नंबर जरी चेंज झालेला असेल, मार्ग तोच आहे, नंबर चेंज झालाय. मग बघूया मार्ग कुठे गेलाय तो. तर NH7 पूर्वीचा जो होता तो आता पंजाब फाजिलका, पंजाब मधलं फाजिलका ते हरियाणा मधलं बद्रीनाथ आणि तसाच पुढं उत्तराखंड पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बद्रीनाथ आणि त्याच्यानंतर म्हणजे सॉरी हरियाणा, बघा पंजाब फाजिलका ते हरियाणा मार्गे बद्रीनाथ मध्ये कारण उत्तराखंड पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, चला. तर हे पण पाकिस्तानची बाउंड्री आहे इकडची, पंजाब मधली, भारत पाकिस्तान. तर पंजाब राज्यातल्या फाजिलका पासून सुरू झाला, पंजाब मधून तो तिकडे कुठे गेलाय, हरियाणा लागतंय त्याच्यामध्ये, पंजाब, त्याच्यानंतर हरियाणा, आणि हरियाणातून कुठे गेलाय, उत्तराखंड. म्हणजे तीन राज्य तुम्हाला सांगायचे आहेत, लक्षात राहू द्या. एकूण लांबी जी आहे त्याची 770 किलोमीटर सांगायची आहे. मार्ग फाजिलका पंजाब, डेहराडून प्रमुख शहर आहे का आता, डेहराडून, त्याच्यानंतर ऋषिकेश, त्याच्यानंतर देवप्रयाग, त्याच्यानंतर रुद्रप्रयाग, त्याच्यानंतर बद्रीनाथ, आणि म्हणजेच बद्रीनाथ लास्ट त्याचा स्टॉप आहे, म्हणजे हे सगळे उत्तराखंड मधले आहे. ठीक आहे, चला. तर देहराडून बघा, फाजिलका, देहराडून, ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, उत्तराखंड हे प्रमुख शहरामधून हा जो बदललेला नंबर आहे जुना 7 तो आता इकडे त्याचा मार्ग घेतलेला आहे. ठीक आहे, पंजाब, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, असा तुम्हाला बघा एक राज्य, दोन राज्य, तीन राज्य आणि चार राज्य. बघा चार राज्यातून जातोय, म्हणजे हिमाचल प्रदेश आपण थोडासा भाग इथे गेलाय, आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेश पण आला या राष्ट्रीय महामार्गावर. ठीक आहे, चला, सॉरी. तर प्रमुख शहर जर विचारले तर हे सांगायचे तुम्हाला. चलो, त्याच्यानंतर बघा NH11, NH11 बद्दल एक थोडक्यात माहिती घेऊया. तर NH11 हरियाणा ते राजस्थान असा आलेला आहे. ओके, हरियाणा ते राजस्थान, हरियाणा ते राजस्थान मधील मरुस्थळ, जे राजस्थान मधलं मरुस्थळ आहे, या मरुस्थळामधून हा महामार्ग येतोय. त्याची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. यापूर्वी याचं नाव जे आहे ते NH50 होतं. बघा लक्षात घ्या की NH50 वरती आपल्याला ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारला होता की नाशिक शहर जे आहे, नाशिक शहर, हे नाशिक शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती आहे, असा तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलाय. मग नाशिकचा जो पूर्वीचा पुणे नाशिक जो होता, ओके, पुणे नाशिक जो राष्ट्रीय महामार्ग होता याचा पहिला पूर्वीचा नंबर 50 होता, आता तो किती झालाय, 60 झालाय. मग हा 50 आता कुठे गेलाय, तर इकडे गेलाय आणि त्याला नवीन नंबर दिलाय 11. आलं लक्षात, म्हणजे हे सगळं गोंधळ झालेला आहे. तुम्ही म्हणणार आम्हाला हे कोणते राष्ट्रीय महामार्ग शिकवताय, MPSC याच्यावर येणाऱ्या काळात परीक्षेला प्रश्न विचारेल, म्हणून हे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, तर NH11 हरियाणा ते राजस्थान, याची 495 किलोमीटर लांबी आहे. हा राजस्थानचा नकाशा बघितला तर आपण, हा तर तसा यापूर्वीचं नाव त्याचं NH50 होतं. राजस्थानातील मरुस्थळपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग गेलाय. बघा इकडं फतेहपूर पासून तुम्हाला सुरू झालाय, फतेहपूर, त्याच्यानंतर जैसलमेर, पोखरण, बिकानेर, त्याच्यानंतर श्री डुंगरगड, आणि त्याच्यानंतर रतनगड, आणि त्याच्यानंतर जैसलमेर. म्हणजे इकडे जैसलमेर ते फतेहपूर असा हा NH11 नवीन नंबर तुम्हाला पाहायला भेटेल, हा राष्ट्रीय महामार्ग. चलो, हा सगळ्यात महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. बघा IMP इथं तुम्हाला महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग ह्याच्यासाठी आहे
की हा तुम्हाला भारतातला सर्वात लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. याला आपण पूर्व पश्चिम कॉरिडॉर म्हणतो किंवा पश्चिम पूर्व कॉरिडॉर म्हणतोय. कोणता आहे? NH 27. याचा नंबर चेंज झालेला नाही, बिलकुल नंबर चेंज नाही. हा खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या. आता बघा, NH 27 जो आहे पूर्व पश्चिम कॉरिडॉर याला नाव म्हटलं आहे. मग NH 27 कुठून सुरुवात झालेला आहे? तर गुजरात मधल्या पोरबंदर, हे जे बंदर आहे या पोरबंदरापासून सुरू झाला तो अति पूर्वेला तिकडे तुम्हाला आसाम राज्यातल्या सिलचर पर्यंत गेलेला आहे. पूर्वीचा याचा मार्ग हाच आहे, नंबर तोच आहे, याचं काही चेंज नाही झालेलं. ठीक आहे, एकूण लांबी जर याची पकडली तर 3507 किलोमीटर आहे. किती म्हटलं मी? 3507 किलोमीटर आहे. आता जर आता बघा मी काय म्हणतोय, बघा मी काही तुम्ही आकडेवारी जी आहे ती नीट लक्षात राहू द्या. मी 22 पर्यंत घेतली आहे, 22 पर्यंत ज्यांचं कामं झालेली आहे अशी घेतलेली आहे. येणाऱ्या काळात म्हणजे अशी करंट अपडेटेड आकडेवारी इथे मी टाकली नाहीये, कारण का आर्थिक अहवालानुसार आकडेवारी MPSC तुम्हाला फायनल करंट ज्योग्राफीच्या संदर्भात. ठीक आहे, चला तर येणाऱ्या काळात 23 पर्यंत जर तुम्ही गेला, 2023 पर्यंत, तर तुम्हाला भारतामधला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग लांबीनुसार कोणता पाहायला भेटल? तर तो 27 पाहायला भेटल. कारण का हा राष्ट्रीय महामार्ग आता सध्याला जरी याचा दुसरा क्रमांक असला पण लवकरच हा भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. हे मी आत्ता सांगितलंय, फक्त त्याची मी तुम्हाला किलोमीटरमध्ये लांबी दिली का आत्ता? नाही. कारण का आत्ताच तुम्हाला MPSC आयोगाने क्वेश्चन विचारून झालाय भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, तेव्हा त्याचं NH 44 हे तुम्हाला उत्तर अपेक्षित होतं आणि तेच तुम्ही दिलंय. बरोबर ना? हा, सगळ्यांचं बरोबर आलंय आणि तोच आहे. सध्याला भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? नॅशनल हायवे NH 44, जो पूर्वीचा त्याचं नाव काय होतं? 7 होतं. आणि दुसऱ्या क्रमांकाचा सध्याचा कोणता आहे? तर NH 27, पोरबंदर ते सिलचर गुजरात पासून आसाम पर्यंत गेलेला. पण मी सांगितलं की पूर्वी नंतरच्या काळामध्ये हा तुम्हाला भारतातला पहिला असणार आहे. कारण का? तर याची जवळजवळ 927 किलोमीटर लांबी याची वाढलेली आहे. आणि ही लांबी कोणत्या राज्यात वाढली आहे? तर मग भविष्यात तुम्हाला NH 27 हा प्रथम क्रमांकावर असेल, पण सध्याला तुम्हाला भारतातील लांबीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा हा राष्ट्रीय महामार्ग द्यायचा आहे, NH 27. ओके, चलो. मार्ग कुठून सुरू झालाय? पोरबंदर. पोरबंदर कुठं आहे? गुजरातला. पोरबंदर मधून गुजरात मधून तसाच तो कुठे गेलाय? बामनबोर. ओके, बामनबोर मध्ये गेलाय. बामनबोरहून परत तो कुठे गेलेला आहे? उदयपूर, म्हणजे तिकडे राजस्थान मध्ये गेला आहे. राजस्थान मधून तो पुढे कुठे गेलेला आहे? झाशी, म्हणजे मध्य प्रदेश मध्ये गेलेला आहे. मध्य प्रदेशातून तो कुठे गेलेला आहे? परत इकडं UP मध्ये गेलाय. उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेशातून तो पुढे कुठे गेलेला आहे? बिहार पर्यंत. ओके, बिहार. त्याच्यानंतर इथं पश्चिम बंगाल आहे, पण पश्चिम बंगालमधला दार्जिलिंग जो जिल्हा आहे तो दार्जिलिंग जिल्ह्याची सीमा इकडे नेपाळला, इकडे भूतानला तिकडे गेलेली आहे. मग हा दार्जिलिंग मूळ पश्चिम बंगाल त्या राज्य त्याच्यामध्ये येते. आणि पश्चिम बंगालमधून तो कुठे गेलेला आहे? पश्चिम बंगालमधून आसाम मधल्या सिलचर पर्यंत गेलेला आहे. असा हा पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम कॉरिडॉर भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांबीचा. ओके, आता बघा या राष्ट्रीय महामार्गांचे वैशिष्ट्य काय सांगायचे? तर 37 जंक्शन आहेत NH 27 या राष्ट्रीय महामार्गावर. काय? 37 जंक्शन आहेत, 37. या महामार्गाची सर्वाधिक लांबी साहजिकच आहे गुजरातमध्ये आहे. भविष्यात सुद्धा अजून गुजरातमध्येच वाढवलेली आहे. जशी मी सांगितलं 974 किलोमीटर, ओके, गुजरातमध्ये आहे. नवीन निर्मितीनुसार 974 किलोमीटर लांबी याची नंतर वाढणार आहे, लक्षात राहू द्या. ओके, आता दुसरी गोष्ट, हा जो पूर्वीचा NH 7 होता ज्याला आता नवीन नंबर किती आहे? NH 44. म्हणजे भारतातला सर्वाधिक लांबीचा NH 44 आणि भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा लांबीचा NH 27 हे कोणत्या ठिकाणी एकमेकाला छेदतात? अलग लक्षात, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. मग हा NH 27 इकडं श्रीनगर वरून आलाय, श्रीनगर वरून खाली कन्याकुमारीला गेलाय आणि हा इकडं असा पूर्वेकडे गेलाय. मग हे इथं तुम्हाला MP मध्ये झाशी या ठिकाणी, झाशी या झाशीची राणी लक्ष्मीबाई, लक्षात राहू द्या, झाशी या ठिकाणी दोन्ही राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येतात किंवा एकमेकाला छेदतात, असं तुम्हाला कोणताही शब्द प्रयोग करेल तर हे एक वैशिष्ट्य त्याचं सांगायचं आहे या राष्ट्रीय महामार्गाचं. ठीक आहे, पोरबंदर, चित्तोरगड, कोटा या महामार्गावरचे प्रमुख शहर कोणते कोणते सांगायचे? तर पोरबंदर, बामनेर, उदयपूर, चित्तोरगड, कोटा, झाशी, लखनौ, त्याच्यानंतर तुम्हाला गोरखपूर एक सांगायचं आहे, छपरा, त्याच्यानंतर हाजीपूर, त्याच्यानंतर पटना, पटना मरून त्याच्यानंतर बोगसराय आणि त्याच्यानंतर बांगिर,
जिया आणि त्याच्यानंतर आहे सिलचर. तर असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याच्यावरचे प्रमुख हे जे शहर आहे हे नीट एकदा व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही हे लेक्चर पॉज करून नंतर तुम्ही जशाच तसे डायग्राम व्यवस्थित माहिती जी आहे आकडेवारी आहे ही नंतर तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, किंवा ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याची जी PDF आहे ही तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. ठीक आहे, चला तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला तर याच्यानंतर जे आहे याच्यानंतर राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज हा राष्ट्रीय महामार्ग आपल्याला बघायचा आहे. पण हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला एकाच भागामध्ये आपल्याला सगळे राष्ट्रीय महामार्ग कव्हर होणार नाहीत. ठीक आहे, चला त्याच्यामुळे आपण आत्ता जे इथून मागे जे बघितले याला आपण भाग एक देऊया आणि याच्यानंतर आपण जे दुसरा पार्ट बघणार आहे राष्ट्रीय महामार्ग भाग 2 तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. का मला खात्री आहे जे तुम्ही हा जसा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित बघितलं तेवढंच तुम्हाला पार्ट भाग सुद्धा IMP असणार आहे आणि तोही तुम्ही शेवटपर्यंत बघूया. ठीक आहे, आणि जर तुम्हाला गरज वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की Part 2 पण सर घ्या, मग त्याच्यानंतर मग मी घेईल. ठीक आहे, चला तर या ठिकाणी सध्या आपण थांबूया. ज्या विद्यार्थी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाइन बॅच जॉईन करायच्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअरवरती जायचंय. प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर ज्योग्राफी बाय सचिन शिंदे हे ॲप डाउनलोड करायचंय. हे डाउनलोड केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी जे काही होणार आहे April 30 त्यासाठी तुम्हाला पूर्वचीन मुख्यच्या बॅच तुम्हाला दिलेल्या आहेत. एक प्री प्लस मेन्सची आहे, एक प्रीची पण आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची फास्ट ट्रॅक बॅच आता सुरू होतीये. राज्यसेवा प्री आणि मेन्सची पण बॅच आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सेवाची जी एक्झाम होणार आहे 17 तारखेला त्याही एक होणार आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे, परत एकदा सांगतोय काय, ज्या विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत आणि त्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एक नवीन बॅच आपली चालू होती 17 तारखेला 17 डिसेंबरला 2 ते 4 ही आपली बॅच सुरू होणार आहे. ऑफलाईन बॅच असणार आहे ही. आणि याची जी बॅचच्या कार्यशाळा आहे सेमिनार जो आहे तो 17 तारखेला ठीक 2 ते 4 होणार आहे. आणि रेग्युलर बॅचचा टायमिंग सुद्धा 2 ते 4 असणार आहे. आणि ही बॅच जी आहे कार्यशाळा किंवा बॅच जी होणार आहे ती होणार आहे शारदा अकॅडमीच्या हॉलवरती लक्ष्मी रोडला. ठीक आहे, चला तर या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया नंतर नवीन आणि लेटेस्ट एक्झाम ओरिएंटेड लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद आणि टेक केअर.